नमस्कार, वैशाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या सगळ्यांनाच आवडणारी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मी येथे अर्धा किलो बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ घेतले आहे, ते आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतला आहे, यामध्ये आपण पाणी टाकून एक तास भिजत ठेवूया। आपण या ठिकाणी मटार, गाजर, फ्लावर आणि फरसबी या सर्व भाज्या 500 ग्रॅम घेतल्या आहेत। आपण आता सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊया। तर यामध्ये 1 चमचा आलं, 1 ते 1.5 चमचा लसूण, 1 चमचा मिरची पेस्ट, 4 मोठे चमचे दही, चवीनुसार मीठ, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता आपण हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। हा कांदा आपण उभा पातळ काप करून घेतला आहे, ते आता आपण तळून घेऊया। एकूण कांदा आपल्याला 500 ग्रॅम लागेल, त्यामधील अर्धा कांदा आपण आता तळून घेऊया। कांदा आता आपण तळून घेऊया। कांदा भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत भाजला जाईल। कांदा आपला आता तळून झाला आहे, आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया। आपण 200 ग्रॅम पनीर घेतले आहे, ते पण असे गोल्डन ब्राऊनमध्ये तळून घेऊया। आता आपण सगळे पनीर तळून घेतले आहे। यामध्येच आपण थोडेसे काजू तळून घेऊया। मोठ्या पातेल्यामध्ये आपण 1 लिटर पाणी उकळायला ठेवले आहे, त्यामध्ये आपण तमालपत्र, 5-6 वेलच्या, मिरे, सगळे खडे मसाले टाकून घेऊया। 1 चमचा जिरं आणि लवंग। यामध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकूया। आता आपण पाणी उकळलं आहे, त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धे लिंबू टाकून घेऊया। हा तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे। भात आपला 80% शिजला आहे, आपण तो आता निथळून घेऊया। गरम असतानाच 1 चमचा आपण तूप टाकून घेऊया। या ठिकाणी आपण तेल टाकून कांदा शिजवून घेऊया। यापैकी 1/2 कांदा आपण मिक्सरमधून काढून घेऊया, वाटण करून घेऊया।
वाटून घेतलेला कांदा यामध्ये घालूया। यामध्ये बिर्याणी मसाला, गरम मसाला एक चमचा, लाल तिखट एक ते दीड चमचा, एक कोथिंबीर, पुदीना आणि मिरची याची पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये दोन ते तीन चमचा, यामध्ये एक चमचा तूप घालूया। यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया। हे मिक्स करून 10 मिनटं भाज्या वाफवून आपलं ठेवूया। चवीनुसार मीठ टाकूया। आता याला चांगलं 10 मिनटं वाफवून घेऊया। आता आपण पनीर टाकून घेऊया। आता यावर आपण थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, तळलेला कांदा थोडा टाकून घेऊया, एक चमचा तूप, त्यामध्ये आता शिजवलेला भात आपण टाकून घेऊया। यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, थोडे काजू, गरम मसाला, एक चमचा तूप टाकून घेऊया। मंद आचेवर तवा ठेवून त्याच्यावर पातेलं ठेवून घट्ट झाकण ठेवून 15 मिनटं दम देऊन घेऊया।